सांगलीत होणाऱ्या अनुसूचित जाती परिवर्तन महामेळाव्याच्या सुकाणू समितीच्या अध्यक्षपदी माजी महापौर विवेक कांबळे यांची आज एकमताने निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी शर्वरी पवार, संदीप ठोंबरे, सतीश मोहिते, वीरेंद्र थोरात, विज्ञान माने यांची निवड झाली. तर सचिवपदी रवींद्र कांबळे, शंकर माने, रणजित आयवळे, श्वेतपदम कांबळे आणि विद्या कांबळे यांची निवड करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते सतीश मोहिते यांनी सर्व पक्ष, संघटना आणि विविध क्षेत्रातील अनुसूचित जातीतील समाज बांधवांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत विविध क्षेत्रातील समाज बांधव एकत्र येऊन सुकाणू समिती तयार केली. सामाजिक हित जोपासण्याबरोबरच अनुसूचित जातीच्या समाज बांधवांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी महामेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. या मेळाव्यासाठी लाखो अनुसूचित जातीतील बांधव उपस्थित राहतील अशी माहिती समितीचे अध्यक्ष माजी महापौर विवेक कांबळे यांनी दिली. अनुसूचित जातीतील बांधवांना जातीचे दाखले मिळवण्यात येणाऱ्या अडचणी सोडवणे, समाजावर होणारे अन्याय दूर करण्यासाठी प्रयत्न करणे, तरुणांकडून विविध उद्योग उभा करण्यासाठी प्रयत्न करणे, समाजाच्या अडीअडचणी शासन दरबारी मांडणे आणि त्याचबरोबर शासकीय योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणे हा प्रमुख उद्देश मेळाव्याचा असणार आहे. हा मेळावा संपूर्णपणे अराजकीय स्वरूपाचा असून विविध क्षेत्रातील लोकांना एकत्रित करून मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. नमस्कार. सध्या सर्व जातीय मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी केले. सर्व पक्षातले, सर्व जातीतले लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. आज सुकाणू कमिटी स्थापन करण्याचं या ठिकाणी सर्वानुमते ठरलेलं आहे. लवकरच या ठिकाणी अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिव निवड होईल. राजमती भवन येथे 30 सप्टेंबर रोजी होणाऱ्या या महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी 12 बलुतेदार, सर्व समाज, अनुसूचित जाती जमाती, त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या. आपण जन्माला तर येतो, पण आपल्याला येणाऱ्या अनेक अडचणी आहेत, तो सोडवायला आपल्याला कोण? म्हणूनच आम्ही सर्व समाजाचे लोक एकत्र येतोय आणि तुमच्या मदतीला येऊन तुमच्यासाठी खास अगदी छोट्या छोट्या समस्या असतात. आपल्याला आपल्या जातीचं सर्टिफिकेट मिळवण्यासाठी झगडावं लागतं, हे सर्वसामान्यांचे छोटे प्रश्न आहेत. त्याच्यासाठी मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. मी येणार आहे, तुम्हीही या 30 सप्टेंबर रोजी राजभवन येथे. लवकरच सुकाणू कमिटी स्थापन होईल, तुम्हाला पुढचीही माहिती देण्यात येईल. धन्यवाद. आज सांगली सर्किट हाऊस येथे अनुसूचित जाती महामेळावा घेण्यासंदर्भात ही जी बैठक आयोजित केली होती, या बैठकीचे आवाहन मी केले होते, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असून या बैठकी मेळाव्याची कमिटी आज जाहीर होईल. या कमिटीला काही वरिष्ठ केंद्रीय मंत्र्यांनी 30 तारीख दिलेली आहे. 30 सप्टेंबर रोजी हा मेळावा राजमती मैदान येथे होणार आहे. तरी मी आवाहन करतो की सर्वांनी आज जसा प्रतिसाद दिला आहे आव्हानाला, तसा इथून पुढच्या काळात सर्व संघटना, सर्व पक्ष गटतट सोडून मागासवर्गीय समाजाने एकत्र येऊन हा मेळावा संपन्न करायचा आहे.